नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक 11 मे, तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे आज 10 मे रोजी राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये जे आहे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला आज 10 मे रोजी जे आहे पाहायला मिळालेला आहे। आणि तसेच उद्या 11 मे, तर उद्या 11 मे रोजी आपल्याला सकाळपासून तर दुपारपर्यंत जे आहे हवामान आपल्याला कोरडे पाहायला मिळणार आहे। आणि दुपारनंतर जे आहे वातावरणामध्ये बदल होऊन आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, मनमाड, मालेगाव, नाशिक, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, अहमदनगर, खेळ, तसेच खोपली, पुणे, जेजुरी, बारामती, सातारा, कोल्हापूर, कराड, पंढरपूर, बार्शी, तुळजापूर, लातूर, जामखेड, बीड, तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या दुपारी म्हणजे 4 च्या सुमारामध्ये जे आपल्याला या ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तसेच जे आहे आपल्या राज्यातील तसेच उद्या रात्रीच्या सुमारास जे आपल्याला जालना, पैठण, माजलगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, परळी, तसेच लातूर, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, हिंगोली, वाशिम, तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारास जे आहे विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे आज 10 मे रोजी जसा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे, तसंच उद्या 11 मे रोजीसुद्धा पावसाची आपल्याला पाहायला मिळेल। तर असेच हवामान जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आता